विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊयात। केलेले हे षडयंत्र आहे, तथापि जो काही आरोप आमच्यावर केलाय त्या संदर्भात मी आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी करणार आहे। तशा अर्थाची नोटीस भाई जगतापना पाठवलेली आहे, नाना पटोलेंना पाठवणार आहे आणि धनंजय शिंदेला पाठवणार आहे। कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी आणि 2000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप करता एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करण्याचे असं आपल्या पब्लिसिटीसाठी योग्य नाही, आणि त्यामुळे तशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे दावे या तिघांच्याही विरोधात दाखल करतोय। तशा प्रकारच्या नोटीसी मऊ झालेल्या आहेत। एकीकडे तुम्ही नोटीस दिल्यानंतर आज हजर होत आहे, दुसरीकडे संजय राऊत यांनी असं म्हटलंय की नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं पण ते हजर नाहीत, ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केलाय नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल। पळून जायचं काहीच कारण नाहीये, त्यांचा आज कोर्टामध्ये त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनीसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि एक प्रक्रिया आहे, ज्या वेळेला आपण अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करतो त्यावेळेला त्याचा निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांसमोर जात नसतो, आणि त्याच्यामुळे याचा निकाल आल्यानंतर ते त्या ठिकाणी पोलिसांना सामोरं जातील। याच्यात त्यांनी असे म्हटलंय की या जो विक्रांत सेव विक्रांतमध्ये जे मिशन झालं याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आणि सोमय्यांची काही लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करतायत असाही आरोप त्यांचा आहे। साप म्हणत भुई थोपटण्याचा संजय राऊतांचा प्रकार आहे, परंतु त्यांच्या हाताला काही लागणार नाही। जंग जंग पछाडून भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीनं कुठल्या प्रकरणात अडकवता येतील असा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा अजेंडा आहे, तथापि त्यांना काही सूर सापडत नाही। मग अशा प्रकारे कुठेतरी काहीतरी मिळतंय का, आणि त्या ठिकाणी आपल्या सरकारचा वापर करून गुन्हे दाखल करायचे अटक करायचे अशा प्रकारचा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। तथापि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पार्टी आणि नेते त्या ठिकाणी सामोरं जातील, कायद्याला सहकार्य करतील आणि यांचे सगळे षडयंत्र जनतेसमोर त्या ठिकाणी निश्चितच यथावकाश उघडी पडतील। थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील असं म्हणाले की मनसे आणि भाजपला सोबत यायचंच आहे, पण भाजपची मुख्य अडचण म्हणजे जो मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका आहे ती आहे, ती जर दूर झाली तर सोबत राहताना काय हरकत नाही। मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी स्वयंस्पष्ट अशी भूमिका हिंदुत्वाची त्या ठिकाणी घेतलेली आहे, आणि मला वाटतंय जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी भाजप आणि मनसेची काळजी करण्यापेक्षा आपल्या 3 पक्षाचं संसार कसं सुरळीत चालेल आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी कसा न्याय देता येईल आणि भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या तिघांचं काय होणार याची जास्त चिंता करावी। मला वाटतं मनसेने भाजपची करू नये, जनतेच्या मनात जे असेल त्याप्रमाणे भविष्यातलं भारतीय जनता पार्टीचं राजकारण होईल। काल यशोमती ठाकूर यांनी सांगितलं की शरद पवार असतील तर चित्र वेगळं दिसतं, अर्थात त्याला शिवसेनेकडून आता प्रतिक्रिया येते की युपीचे अध्यक्ष शरद पवारांना धरा। याचा अर्थ यशोमती ठाकूरच्या बोलण्यात ना की असणारी सध्याचे मुख्यमंत्री यांच्या कारकिर्दीत चांगलं होत नाही, जर शरद पवार असते तर यापेक्षा चांगलं झालं असतं बरं झालं असतं, आणि त्याच्यामुळे घरचाच आहेर यशोमती ताई ठाकूर यांनी या ठिकाणी दिलंय। आणि महाविकास आघाडीत एकमेकांमध्ये नेमकं काय चाललंय कुरघोडी या निमित्तानं जनतेसमोर येत आहेत। काल मालवणी आणि मानखुर्द या भागामध्ये 2 गटांमध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे, काही गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आल्याची माहिती आता येत आहे, पोलीस आयुक्त देखील त्या ठिकाणी पोहोचले, एकूणच या सगळ्या कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मला वाटतं दस्तूर खुद्द या महाविकास आघाडीचे प्रणेते सर्वे सर्वा शरद पवार साहेब यांच्या ठिकाणी जमाव जातो, हल्ला होतो आणि त्या ठिकाणी जर पोलीस ते कंट्रोल करू शकत नाही, माहिती होत नाही, तर मला वाटतं अशा प्रकारच्या घटनांकडे किती पोलीस लक्ष देणार हे त्यावरून दिसून येतं, आणि म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा त्या ठिकाणी उडालाय। महाविकास आघाडी केवळ त्या ठिकाणी सत्तेची फळं खाण्यात मशगूल आहे, जनतेची सुरक्षा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही, अराजक सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस महाराष्ट्रात उभी राहताना दिसते। मी पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य करेल असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय, माझी छळवणूक करण्याचा मविया सरकारचा प्रयत्न असल्याचंही प्रवीण दरेकरांनी सांगितलं आहे।